मोताळा तालुक्यात कपाशी पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव, मार्गदर्शनपर शिबिर राबवण्याची गरज। मूग नक्षत्रानंतर मोताळा तालुक्यात शेतकऱ्यांनी कपाशी पिकाची लागवड केली। सुरुवातीला पाऊसही चांगला झाला, त्यानंतर कपाशी पीक चांगले बहरले होते। मात्र सद्यस्थितीत कपाशी पिकावर ऐन फुलोऱ्यात कपाशी पीक येत असताना गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे। त्यामुळे कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन पर शिबिरे राबवण्याची गरज निर्माण झाली आहे। अशातच ऑगस्ट महिन्यात देखील पावसाने उघडझाप केली, तर जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्याने पिके चांगली बहरली होती। तर ऑगस्ट महिन्यातील पावसाची उघडझाप तर 15 दिवसापासून मोताळा तालुक्यात पावसाने तडी दिली आहे, त्यामुळे शेती पिके ही उन्हामुळे देखील सुकू लागली आहेत। तसेच गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव अनेक शेतात दिसून येऊ लागल्याने मार्गदर्शनपर शिबिरे राबवण्याची गरज तालुक्यात निर्माण झाली आहे।